काका पाया पडतो. बरं, हे सगळं शक्य झालं ते कृष्णा काकांमुळे, कारण त्यांनी मला युनिव्हर्सिटीमध्ये कार्यक्रम करण्याची संधी दिली म्हणून मी कार्यक्रम करू शकलो. पण काका, आज मला बाबा एवढाच तुमचाही आदर वाटतो. थँक्यू बाबा. ये. अरे वा, आज खूप मोठी लढाई सर करून आला असतो. पण सांगून तरी जायचं असे. अरे मी म्हंटल ना, सरप्राईज द्यायचं होत. मी सांगितलं असतं तर मला तात्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघता आला नसता. बरं तू घे तर. बाबा एवढं काय पथ्य आहे रे, एवढं खाऊ शकतोस तू? बर थोडा घेतो. पाया पडतो. चला चला आता याद्या करायला घ्या आणि त्याप्रमाणे करा. होळीला आपल्याला काही याद्या ठेवायच मागणार नाहीये, नैवेद्य ठेवायला पाहिजे. आता कसं तात्या बोलतायत असं वाटलं मला. आणखी मिसेस परळीकर, पुरणपोळ्या मी करतो सगळ्यांचं. काका उगाच उत्साहात फार मोठी कमिटमेंट करू नका. नाही आता सगळं ऐकतोय मी तुमचं. ज्या दिवशी पानात पुरणपोळी वाढीन त्यानंतरच बोलणार आहे. चला याद्या करायला घ्या. चला चला ठेवायचं. बरं मी काय सांगितलं होतं, हा जळणारी लाकडं सांगितलेली होती. काय परळीकर साहेब, ओ घरात एवढं सणासुदीचं वातावरण असताना तुम्ही असे एकटे बसलेत? अहो आपले सण म्हणजे कसे, लहान मोठ्यांनी एकत्र येऊन आनंद साजरा करण्याकरता असत. आपला कुठलाच सण हा कोणाला एकटा पाडण्याकरता नसतो. एकटेपणा आणि एकांतात बसणं याच्यात फरक असतो. मी माझ्या अरसिकतेचा आणि सणांविषयी असलेल्या उदासीनतेचा कुणाला त्रास होऊ नये म्हणून एकांतात बसतो. अहो काय बोलताय परळीकर साहेब, अहो कोण म्हणतं तुम्ही उदासीन किंवा अरसिक आहात म्हणून? अहो तुमच्या घराकडे बघा, तुमचं जे तुमच्या घरच्यांवरती प्रेम आहे ना ते बघून तुम्हाला कोणी उदासीन किंवा अरसिक नाही म्हणणार. हे जे तू गोडगोड बोलतोस ना, तेच तुझ्या अंगाशी येणार एक दिवस. तुमचा माझ्यावर अजूनही असलेला संशय हा तुमचा प्रॉब्लेम आहे. बरोबर. मग तुमच्या तब्येती करता एक चांगली गोष्ट सांगू का? नाही, या सणाच्या दिवशी तुम्हाला माझ्याबद्दल जे गैरसमज आहेत, जो संशय आहे, तो या होळीच्या अग्नीतन जाळून टाका. आणि सत्य काय आहे ते स्वीकारा. कुठलीही गोष्ट नष्ट करण्यासाठी मला होळीची गरज नाही. एखादी गोष्ट आडवी आली एवढं पुरेसं असतं मला. आणि राहता राहिला प्रश्न सत्य स्वीकारायचा, तर सत्यासाठी सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. तुझं सत्य समोर येण्यासाठी तुझ्या भोवतीचा जाळ तरी नीट पेटू दे, म्हणजे मुखोटे जळून खरा चेहरा समोर येईल. मी स्वीकारेन, पण थोडा धीर धर. म्हणजे आपण मंदिरात जाऊन जेव्हा लग्न केलं होतं याच रंगाची साडी नेसली होतीस ना तू? तुझ्या लक्षात आहे? ऑफकोर्स. मनावर कोरलेले सुंदर क्षण कोणी कधी विसरत का? खरं सांगू काय सुंदर दिसत होतीस तू. अच्छा दिसत होते. नाही नाही, अजूनही त्यापेक्षा जास्त सुंदर दिसत. काय तेज तुझं वाढलंय चेहऱ्यावर खरं सांगतो. थँक यू. पण तुझ्या एक लक्षात येत आहे का, तू कित्येक दिवसांनी माझं कौतुक करतोस. असं नाहीये, म्हणजे माझ्या लक्षात असत, पण कसं सारखं सारखं सांगणं किंवा दाखवणं बरं वाटत नाही ना. म्हणून असं कधीतरी एकदा कौतुक करायचं की म्हणजे मग पुढे वर्षभर दुर्लक्ष करायला मोकळे वकील. पण खरंच मी आज खूप आनंदात आहे.
आणि आपल्या घरात हा आनंद तात्यांमुळे आला असं मला वाटतं. तुला सांगू का विकास, आज तात्यांमुळे कित्येक वर्षांनी किंवा कदाचित पहिल्यांदाच आपण असा पारंपरिक पद्धतीने सण साजरा करतोय. आपल्या मुलांना जरा कळतंय सण म्हणजे काय असतं ते. तात्यांमुळे नाती काय असतात, ती निभावायची कशी असतात हेही त्यांना कळतं. मला खूप बरं वाटतंय. ऐकतोयस ना तू? खरे खरे, खर तर त्यांचे जितके आभार मानावे कमीच आहे. आज मला कित्येक दिवसांनी छान तयार व्हायला वेळ मिळाला. धार समोर आली पाहिजे. धार समोर आली. एक असं, एक असं काढून दाखव. अल्टी केलं, एक पलटी केलं. असं नाही, असं नाही, उलट सुलट. एकदा इकडनं, एकदा तिकडनं. हे आता हे असं उलट, असं उलट, आता हे सुलट. हा बरोबर. उलट काय करतो करू? थांबा, काय सांगितलं काय कळतं की नाही? थांबा आता. हा तात्या, मी काय म्हणतो, हा काठ पुढे आला पाहिजे ना. मग त्याच्याकरता समजा मी ही असं 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 गुंडाळून घेतलं तर हा येतोय की काठ पुढे? मी काय तुला लुंगी वाटली काय रे? चल चल नेत लोकांत. बरं ठीक आहे, ओढू नका, करतो. मी आता कळलं मला. उलट सुलट म्हणजे असं करायचंय. ती बोट अडकतेत माझ्या अजून त्याच्यात. ठीक आहे, हळूहळू जमत आहे. हा झालं. खोच, खोचू. हा थांब. आणि आला की काठ. मस्त काय रे? वा जमलं की. छान जमलं. पोळी पेटव्या आता. चल 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 चल. अरे वा, क्या बात है, आज पौर्णिमेचा चंद्र घरात आल्यासारखं वाटतंय. व्यंग मस्त दिसतोय. कुणाची दृष्ट नको लागू दे. आणि माझं काय, मला लागली तर? तुझी दृष्ट काढणारच आहे मी नंतर. व्यंग, मी काय म्हणतो, हाच तो क्षण, हीच ती वेळ. आता त्या स्वराला बोलवून घे ना, म्हणजे सगळं काही इथेच घडून जाईल. हा येणार आहे ना ती, येणार आहे. अच्छा, म्हणजे सगळं सेटिंग आधीच ठरलंय तुझं? हो नाही, असं काही नाही काका. ती येणार आहे म्हणजे त्या अर्थाने नाही येणार आहे, ती आपली नॉर्मली येते नेहमी तशी येणार आहे. छान दिसतात सगळे धोतरामध्ये. अरे तात्यांनी धोतर नेसायचा आग्रह केला म्हणून नेसलंय. अहो मला सुद्धा नेसता येत नव्हतं. हे काय उगाच घालून ठेवायला सांगितलं तात्या, कळत नाही तुम्हाला. काय झेंडे गाडले का? अरे जी गोष्ट सांगायला लाज वाटायला पाहिजे, कौतुकानं सांगतोय. मी म्हणतो काय वाईट दिसतंय, झक दिसतंय की? तात्या पण एक सांगू का, आज हा होळीचा सण तुमच्याबरोबर साजरा करताना मला खूप बरं वाटत. काय वडिलांबरोबर सण साजरा करणं त्यातली काही गंमत वेगळीच असते. नाही परळीकर साहेब? दुर्दैवानं माझे वडील नाही आहेत.
अहो असं कशाला बोलताय, म्हणजे तात्या आहेत ना, तात्या तुम्हाला वडिलांसारखेच आहेत नाही का? खरंय, काय जगात सगळं काही मान्यवर असत. आता माझा हा कृष्णा स्वतःला अनस समजत होता, पण त्याने आई वडील स्वीकारले ना. तुम्ही बी स्वतःला अनत नका समजू. मला जसा माझा कृष्ण आहे तसेच तुम्ही आहे. मी काय म्हणतो परिळकर साहेब, तुम्ही सुद्धा धोतर का नाही नेसत? अरे मेक युअर पूछपूछ गुड आयडिया. बाबा तू पण नेस ना. नाही नको नको, आय एम फाईन. हो माझी पिशवीत आहे की नवं कोरे एकदम. विकास तर सगळे म्हणतात तर नेस ना. बाबा नेस ना प्लीज. अरे मस्त वाटतं, एकदम कम्फर्टेबल आहे. ओके 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 नेसतो. अरे कृष्णा बाबा, ते माझ्या बॅगेत आहे बघ. माझ्याकडे धोतराचं पान आहे. आई आज किती छान वाटतय ना, मी खूप खुश आहे. आज पहिल्यांदाच आपण सणवाराला इतकी धमाल करतोय ना. व्यंग हॅलो स्वरा, हाय, ये. हॅपी होली. नमस्कार करते का? अगं नमस्कार कशाला करते. अरे हे खोज तुऱ्यासारखं वर मस्त दिसेल बघ इथे. शाबास बघा रे, तुमच्या आधी यांची तयारी झाली. हो होतंय आमचं पण. गोऱ्याला बाजूनी सगळे. हे बघा, आणि होळीच्या पायथ्याशी एक जागा कर. नैवेद्य वगैरे ठेवता येईल. कापूर बिपूर झालं का? चला 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 पटापट. अरे वा, मला शिट्टी वाजवता आली असती ना तर खरंच वाजवली असती मी. एक नंबर दिसतोयस तू. थँक्यू. पडिका साहेब खरंच शोभून दिसते हो. आता याच्या पुढे प्रत्येक सणावाराला असाच पेहराव करत राहा. परळीकर साहेब, काय काय करावं लागतंय तुम्हाला? नुसतं एक बटन दाबलं रिमोटचं तर धोतर नेसावं लागलं. बाकी छान दिसतंय, अजून बरंच काही बाकी आहे. चला आले का सगळे? या आता आपण सुरुवात करूया. पूजे पूर्णेकडे या. हा या, पूजा करायला सुरुवात करा. हळद कुंकू व्हायचं. ये चंदनाची लाकडं दे. तूप वा त्याच्यावर. आता जी काय इडापिडा असेल ती सगळी दूर होऊ दे अशी प्रार्थना कर. असं काय करताय परळीकर साहेब? अहो सणासुदीचा दिवस आहे, एवढं छान धोतर नेसलंय,
मग गंध लावायला नको हा? त्याला कशाला विचारताय? मी सांगते ना, लावा. विकास, आता इतकं सगळं छान केलंय सर, लाव ना. या परडीकर साहेब, घरच्या सवाष्णीच्या हातनं पूजा झाली, आता घरच्या कर्त्या पुरुषाच्या हातून शिमगा होऊन जाऊ दे. काय करणार परडीकर साहेब, माझ्याकडनं रिमोटची बटनं दाबली जात आहेत. घ्या. होळी रे होळी, पूर्णाची पोळी. तुला असं वाटतंय तू बटण दाबतोय आणि सगळं घडतंय? तुझं येणं, माझं अस्तित्व हिरावून घेणं, माझ्या कुटुंबावर प्रेमाचा गारूड करणं, माझे पैसे रेवतीला देणं, माझ्याच घरात माझे कपडे घालून माझ्याच समोर मला आव्हान देणं आणि आता मला धोतर नेसून हे सगळं करायला लावणं तू निभावलंस. आणि तुला वाटतंय तुझ्या मनाप्रमाणे झालंय, पण गमती गमती मध्ये तू सिंहाच्या जबड्यात हात घातलायस हे तुझ्या लक्षात आलेलं नाहीये. ही तर सुरुवात आहे मिस्टर विकास परळीकर. नाही, मला कळतंय माझ्यावर अशी झडप घालू की तशी झडप घालू हे विचार तुमच्या डोक्यात चालू असतील तर ते काढून टाका. तुम्हाला अजूनही मी काय करू शकतो याचा अंदाज आलेला नाही. जो माणूस तुमच्या घरात घुसून तुम्हाला धोतर घालायला भाग पाडू शकतो तो काही करू शकतो, आणि तो जे करायला आलेला आहे ते करूनच इथनं जाणार हे नक्की. तुझ्या चेहऱ्यावरच हसू माझ्या काळजाला चरे पाडतय. इथून पुढे हसताना हजार वेळा विचार करशील याची काळजी आता घेईन मी. माझा चेहराच हसराय मिस्टर परळीकर, आणि ज्या क्षणी तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमच्यावर हसतोय तर असं समजा की मी तुमच्यावर नाही, तुमच्या अवघडलेल्या अवस्थेवर हसतोय. मला माहितीये मिस्टर परळीकर, तुमच्या आतमध्ये अशी होळी पेटली आहे की कोणालाच त्याचा जाळ आणि धूरही दिसत नाही. तो जाळ, तो धूर फक्त मीच बघू शकतो. या होळीची आग जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत तू आणि कृष्णा एकमेकांपासून पूर्ण वेगळे झालेले असाल. तुझा मुखवटा जळत असलेल्या होळीतून निघणार धूर सगळ्यांना दिसेल याची जबाबदारी आहे माझी. उद्याची रंगपंचमी तुझ्यासाठी सगळ्यांपेक्षा फारच वेगळी असणार आहे. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.